गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पंढरपूर तालुक्यातील तावशी, एकलासपूर, अनवली तसेच मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, भाळवणी, निंबोणी, खुपसंगी, मारापूर, अकोला, हजापूर, पाटकळ या भागात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांना सोबत घेत पाहणी केली. तालुक्यातील अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे शेतीचं फार नुकसान झालं, तसेच घरावरील शाळेवरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेलेत. आज प्रत्यक्ष भेट देऊन येथील नुकसानाची पाहणी त्यांनी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांना अडचणी जाणून घेतल्यात, नुकसानाचा आढावा घेतलाय. या वादळामुळे व अवकाळी पावसामुळे अनेक भागात फळबागांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. त्याचबरोबर वादळामुळे संपूर्ण केळी बागांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. एकही खोड जिवंत राहिलेलं नाहीये. केळी हे 100% नुकसान झालेलं आहे. या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार रावताडे यांनी धीर देत प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्यात. या नागरिकांना शासनामार्फत शक्य तेवढी मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचा विश्वास आमदार रावताडे यांनी यावेळी दिलाय. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर यांच्यासह इतर मंडळी व संबंधित गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. कालच्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी पंढरपूर, मंगळवेढा दोन्ही तालुक्यामध्ये एक मोठं संकट सर्व शेतकरी, नागरिक आणि यामध्ये असणारे सगळ्यांच्यावरती हे मोठं संकट या वादळी वाऱ्यांचं हे निर्माण झालं. मी सकाळपासून फिरतो आहे. सकाळी मंगळवेढा तालुक्यातून ह्या ठिकाणी बऱ्याचशा गावामधून प्रत्येक ठिकाणी फिरत असताना या ठिकाणी अनेक चित्रविचित्र परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली दिसली. त्यानंतर पंढरपूर तालुक्यामध्ये फिरत असताना आज एक आता आपण याच ठिकाणी बघताय एवढा मोठा टॉवर या ठिकाणी हा कालच्या चक्रीवादळामुळे हा पडलेला आहे. अनेक घरांची पत्रे त्या ठिकाणी उडून गेलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा असतील, केळी, द्राक्षे, डाळिंब, तर यासारखी पिकं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. अनेक जनावरांना या ठिकाणी आपण बघतो आहे की बऱ्याच जनावरांना दुखापती झाली आहे. बरीच जनावरं यामध्ये दगावली गेली. मनुष्यहानी या ठिकाणी निंबोनीमध्ये मारनूर म्हणून एक होते त्यांना या ठिकाणी पत्र्यावरचा दगड त्यांच्या अंगावर पडला. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्याकरता दवाखान्यामध्ये नेले असता त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अशा स्वरूपाच्या घटना या ठिकाणी कालच्या वादळी वाऱ्याच्या निमित्तानं आज सर्वांच्यावर या मतदारसंघानं अख्ख्या बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या तालुक्यावरतीसुद्धा या ठिकाणी मोठं आसमानी संकट या निर्माण झालेलं आहे. मी सकाळी फिरत असताना अनेक गोष्टीचं या ठिकाणी बघितल्या गेल्या की भाळवणीमध्ये आमचा एक युवक होता, त्याचं घर रात्री बरेचसे पाहुणे आले होते. परंतु पाहुणे आल्यानंतर त्याच्या घरावरचे रात्री पत्रे त्या वाऱ्यामुळे उडल्यानंतर आज सकाळी मी तिथं गेलो होतो. तर सकाळी गेल्यानंतर कालच्यापासून त्यांनी केलेलं जेवण असेल ते जेवणामध्ये पाऊस झाला, वारं झालं, त्यानंतर पाऊस झाला, तर त्यांनी केलेलं जे अन्न होतं त्या अन्नामध्ये सुद्धा पाणी पडलं. त्यामुळे रात्रीपासून ते कुटुंब उपाशी होतं. मी पूर्ण दोन्ही तालुक्यातील जे प्रतिनिधी आहेत, जी नागरिक आहेत, सगळ्यांना मी विनंतीपूर्वक आवाहन करतो
की असे काही कुटुंब असतील तर काल रात्रीपासून आजपर्यंत जेवले नाहीत, त्या ठिकाणी त्या दुःखात घरासमोर आज बसलेले आहेत, तर तिथे गेल्यानंतर तिथले सर्व सरपंच सर्व अधिकारी त्या ठिकाणी गेल्यानंतर तर असे कुटुंब जर दिसतील तर सर्व लोकप्रतिनिधी सर्व जनतेने अशा कुटुंबांना आपण एक धीर देणं हे सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. मला या निमित्तानं सांगायचं आहे की हे संकट आज मोठ्या प्रमाणात आपल्यावरती आलेलं आहे. आज शेजारी पाजारी कुठं काय कोण उपाशी असलं, कोणाच्या घरावरची पत्रे उडून गेली असतील, कोण दुःखात असेल, तर त्यांना आपण धीर देण्याचं, त्यांना भोजन असेल किंवा त्यांना आधार म्हणून काही आसरा असेल तर असं देण्याचं काम सर्वांनी या निमित्तानं करावं ही विनंतीपूर्वक आपण सर्वांना आपल्या सर्व माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो. शिवाय जनावरांच्या बाबतीत जर बघितलं, अनेक जनावरं यामध्ये दगावलेत. पाटकळमध्ये मी बघितलं तर त्या निमित्तानं तिथलं एक जनावराला जवळजवळ बैल एवढा चांगला त्या फोटोत देखना दिसणारा, त्याला जवळजवळ 150 टाके त्या बैलाला पडलेले, म्हणजे 2 वेळा बैल बैलाला भूल देऊनसुद्धा तो बैल उठू लागला. तर एवढा ताकदीवान बैल आज जवळजवळ 150 म्हणजे 1.5 फूट जवळजवळ फाटलं होतं. तर अशा पद्धतीच्या इजासुद्धा जनावरांना झालेल्या आहेत. बऱ्याचशा लोकांना छोट्या मोठ्या जरी इजा झाली असतील तर आपली काळजी या निमित्तानं आपण सर्वांनी नागरिकांनी घेतली पाहिजे. मोठं संकट या निमित्तानं झालेलं आहे. आणि शिवाय डाळिंबाच्या सुद्धा बागा, डाळिंबाचं फळ हे झाडापासून खाली पडलं. बऱ्याच शेतकऱ्यांनी मला चांगलं माहीत आहे की दुष्काळी पट्टा आहे, टँकरने पाणी घालून त्या ठिकाणी त्या बागा जगवल्या आणि आज ते फळावर आलेलं पीक त्या पिकाचं आतल्या चक्रीवादळामध्ये सापडून त्या ठिकाणी त्या डाळिंबाचं फळसुद्धा खाली पडलं, केळीची फळंसुद्धा खाली पडली गेली. तर असं मध्यंतरी अवकाळी झालं, अवकाळी पाऊस झाल्यानंतर दुष्काळ आला, दुष्काळ आल्यानंतर चक्रीवादळ आलं, अशा मोठ्या संकटात सापडलेला सर्व शेतकरी नागरिक आहेत. नक्कीच यांच्या भावना मी सरकारपर्यंत 100% त्या ठिकाणी मांडेन. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील यांच्याकडे साकडं घालून मतदारसंघातील जनतेला जास्तीत जास्त मदत करण्याचं त्या ठिकाणी मी त्यांना विनंती करीन. आणि त्यांना विनंती करून जास्तीत जास्त मदत आपल्या पंढरपूर मंगळवाडा तालुक्यातील जनतेसाठी आणेन एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो. काल रात्रीपासून ज्यावेळेला चक्रीवादळ झालं, पाऊस मोठ्या प्रमाणात आला, बऱ्याचशा लोकांचे फोन येऊ लागले. मी लगेच दोन्ही प्रांत असतील, दोन्ही तहसीलदार असतील, BDO असतील, सगळ्यांना सूचना करून या ठिकाणी आज सकाळी 7 वाजल्यापासून सर्वत्र म्हणजे आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये 91 गावांना आत्ता आलेल्या माहितीनुसार 91 गावांना या ठिकाणी हा वादळी वाऱ्याचा धोका निर्माण झालेला आहे. मंगळवाडा तालुक्यातील बऱ्याचशा गावांना हा वादळी वाऱ्याचा धोका निर्माण झालेला आहे. तर या सर्व गावांना, गावातील तलाठी, सर्कल, MECBCM असतील, ग्रामसेवक असतील, कृषी खात्याची सगळेच अधिकारी असतील, हे सगळेजण मिळून ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी भेट देऊन त्यांचे पंचनामे करून या ठिकाणी ते पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त कशी मदत मिळेल या भावना निर्माण करत आहेत. आणि एवढ्या ह्याच्यामध्ये एखादा कोण अधिकारी असं होत असतं तर त्या अधिकाऱ्यांनासुद्धा आपण जागेवर आणण्याचं काम या ठिकाणी करतो आहे.